आधी कोरोना, त्यानंतर डेंग्यू आणि आता महापूर, गडिंग्लजला या तीनही संकटांनी आपल्या विळख्यामध्ये घेतलेलं आहे. गडिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश कुरी आणि नगरपालिकेची संपूर्ण रेस्क्यू टीम यांनी पूरग्रस्तांना त्याचबरोबर जनावरांना देखील सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले. गडिंग्लज शहराला मुसळधार पावसाने 3-4 दिवस झोडपून काढल्याने शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली. नदी नाल्यांवर पाणी आल्याने शहराचा इतर गावांशी संपर्क तुटला. शहरातील काही भागात घरांमध्येही पाणी शिरले, त्यामुळे घरातील लोक व त्यांची जनावरे देखील संकटात सापडली. अशावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपले जीव संकटात टाकून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले. बाजू वाला संदीप महाराज ने नीचे पानी के लिए गए तो मुझे आवाज़ दिया कि नीचे पानी भर गया है, इसके लिए मुझे बुलाया तो मैं नीचे आया और पानी फुल आ गया था बिल्डिंग में. तो फिर बड़ी वाली बिल्डिंग से जो भी बाजू ड्रॉप कर रहे थे उसने हमको देखा तो उसने सीटी बजाया और आवाज़ किया और उन्होंने बोला तुम रुको, हम तुम्हारे को ड्रॉप करने के लिए आ रहे. फिर ड्रॉप करके हमको सुरक्षित जगह बाहर निकाल के सुरक्षित जगह पर भेज दिया. बंटीदाला फोन लावले आणि बंटीदा आले, बंटीदा आले आणि आम्हाला सुरक्षितपणे माझ्या बाबाला पॅरलाइज असूसुद्धा त्यांना एकदम सुरक्षित ठिकाणी आम्हाला घेऊन गेले आणि त्यांच्या पूर्ण टीम पूर्णपणे आम्हाला सहकार्य केले आणि आम्हाला एकदम व्यवस्थित आमचं पटेल मित्र आहे त्यांच्या घरात आम्हाला सोडले. त्यांनी आम्हाला रेस्क्यू केले आणि आमच्या मित्राचे तिथं सुरक्षितपणाने आम्हाला घेऊन गेले. मी त्यांच्या मनापूर्वक खूप खूप आभारी आहे आणि तसंच ते कार्य करत राहा त्यांची आमची इच्छा. काल पावसाचं पाणी एवढं वाढलं की नाही तिथं कारण कॉम्प्लेक्स खाली पाणी एकदम फुल भरल्यानंतर आम्ही फोन केला त्याने तर ती म्हणाले आता आम्हाला काढायला या. तर आम्ही लगेच बंटी साहेबांशी संपर्क केला. बंटी साहेबांना संपर्क करून ते नगरपालिकाची टीम सगळी येऊन लगेच 15 मिनिटात लगेच आली, बोटी घेऊन आली आणि सगळे व्यवस्थित बाहेर काढून आमच्या इथे सुरक्षित आणलं. असं पाणीला मी बोला हिला घेऊन जाऊ कुठे, पण सगळे व्यवस्थे केले आणि तिला उतरवले, घेऊन बोटला बसावले, लय मदत केली. ते आम्ही बंटी साहेबला मी आशीर्वाद देते की तिला शक्ती दे मा भवानी, मा शीतला, मा आशापुरा, मा ने ते काम करते असे सगळेचे काम असेच करून ठेवायचे. गडिंग्लजच्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयत सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.